मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकशे चौऱ्याण्णव तसंच एकशे पंचवीस खाजगी शाळांनी सहभाग घेतला होता या अभियानाचा बक्षीस वितरण सोहळा पन्हाळा इथं नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडला आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते अभियानात जिल्हास्तरीय शासकीय गटात द्वितीय क्रमांक प्राप्त कन्या विद्यामंदिर कळे आणि खाजगी गटात जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त वारणा विद्यालय वारणानगर आणि तालुकास्तरीय शासकीय गटात प्रथम विद्यामंदिर माळवाडी कोतोली द्वितीय विद्यामंदिर गोलिवडे तृतीय विद्यामंदिर तांदुळवाडी या शाळांना तर तालुकास्तरीय खाजगी शाळा संजीवनी विद्यानिकेतन आणि छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज सोमवारपेठ पन्हाळा ए बी सर्नोबत हायस्कूल आणि बी एन सर्नोबत ज्युनियर कॉलेज असुर्ले पोरले तृतीय नेहरू विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज या शाळांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केंद्र सरकार कौशल्य विकास आधारित नवं शैक्षणिक धोरण राबवत आहे या शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना हवे तसे आवडीप्रमाणे शिक्षण घेता येणार असून पालक आणि विद्यार्थ्यांनी हे शिक्षण प्रणाली आत्मसात करावी असं आवाहन केलं यावेळी गटविकास अधिकारी सोनाली माडकर सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम गटशिक्षण अधिकारी शिवाजी मानकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत केंद्रप्रमुख रंगराव बर्गे कैलास वसावे किरण सुतार सदाशिव चौगले यांच्यासह शिक्षण संस्थाचालक पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते